नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण दाल फ्राय कसा बनवायचा ते पाहूयात. तर दाल फ्राय करण्यासाठी इथे मी 1 कप तुरडाळ घेतली आहे. बाउलमध्ये हे पाणी घालून स्वच्छ 2 ते 3 वेळा व्यवस्थित धुवून घ्यायची. आता ही स्वच्छ धुतलेली डाळ आपण प्रेशर कुकरमध्ये काढून घेऊयात. यामध्ये पाणी घालायचं आहे. डाळ शिजेल इतपत पाणी हवं आहे आपल्याला. मी शक्यतो 1 कप डाळ घेतली तर 2 कप पाणी घालते, कारण तुरडाळ जसतशी शिजते तसतशी ती आटत पण जाते. यामध्येच हळद घालायची आणि हिंग. म्हणजे आपण वरण जे बनवतो ते वरणच आपल्याला बनवून घ्यायचं, मिसळून घ्यायचं, झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 1-4 शिट्ट्या आपण काढून घ्यायच्या. डाळ व्यवस्थित अशी मऊसूत शिजली पाहिजे. आपली डाळ शिजवून होते तोवर आपण याचा मसाला तयार करून घेऊ, दाल फ्राय बनवण्यासाठी जो लागतो. तर त्यासाठी इथे मी थोडंसं नाही, खूप सारं बटर घातलं आहे पॅनमध्ये. साधारण 3 चमचे बटर आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही साजूक तूपही घालू शकता किंवा तेलही घालू शकता. हे थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण फोडणी घालूयात. बटर थोडंसं गरम झालं की यामध्ये मोहरी घालते. मोहरी तडतडू द्यायची, नाहीतर ती कच्ची लागते. मोहरी तडतडली की जिरं घालायचं. जिरं पण व्यवस्थित असं फुललं पाहिजे. जिरं व्यवस्थित फुललं की खूप सारा बारीक चिरलेला कांदा घालूयात. मिसळून घेऊयात आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांद्याला मस्त सोनेरी रंग आला की यामध्ये खूप सारं बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं. 2 टोमॅटो घेतलेत मी मध्यम आकाराचं. मिसळून घेऊया. त्यानंतर टोमॅटोमध्ये थोडासा आंबटपणा असतो. तुम्हाला जर त्यातला आंबटपणा आवडत नसेल तर तुम्ही थोडीशी साखर घालू शकता. यामध्ये हिरवी मिरची, त्यानंतर धनेपूड, लाल तिखट, गरम मसाला. तर या ठिकाणी मी किचन किंग मसाला घेतला आहे. कुठलीही तुम्ही नॉर्थ इंडियन रेसिपी जी बनवत असता त्यामध्ये किचन किंग मसाला खूप छान लागतो. कढीपत्ता खरं आधीच घालायला हवा होता, फोडणीमध्ये तुम्ही घाला. त्यानंतर फक्त लसणाची पेस्ट आहे. लसूण घेतला 10-12 पाकळ्या आणि मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घेतला. आता हे मिसळून घ्यायचं सगळं व्यवस्थित. झाकण ठेवायचं आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर थोडं पाणी घातलं तरी काही हरकत नाही. आपला मसाला शिजवून होत आहे तोवर. इथे 4 शिट्ट्या काढून मी डाळ व्यवस्थित शिजवून घेतली आहे. आता रवीने ही व्यवस्थित घोटून घ्यायची डाळ, चांगली एकजीव करून घ्यायची. मध्यम आचेवर टोमॅटो शिजवून झालं आहे, झाकण ठेवून. खूप छान सुगंध येतो याचा, मस्त आणि दिसतंही खूप छान. आता अर्थातच ही घोटलेली डाळ आपण यामध्ये सोडूयात मसाल्यामध्ये. थोडंसं पाणी घालते ना. हे एकदा ढवळून घेऊयात. मस्तच. आता यामध्ये मीठ घालूयात सवीपुरतं. आणि मी 1 चमचा कसुरी मेथी घालणार आहे. दाल फ्रायमध्ये कसुरी मेथी घालत नाही पण मला आवडते, त्याचा फ्लेवर खूप छान लागतो यामध्ये कसुरी मेथी घातल्यानंतर. तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल, तुम्हाला आवडत नसेल, नाही घातलं तरी काहीच हरकत नाही. आता 5 ते 7 मिनिट याला एक उकळी काढून घेऊ. तर या ठिकाणी मी आणखी 10 मिनिट ही डाळ शिजवून घेतली आहे. मस्त दिसते, अफलातून दिसते, खूप छान. आता हे झालं बेसिक दाल फ्राय. आता दाल फ्राय तडका म्हणून पण मिळतं बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये. त्यासाठी इथे मी तडका कढईमध्ये 1 चमचाभर तूप गरम करून घेतलं. पंजाबी लोकं बटर आणि तूपशिवाय काही खात नाही. तेलही घाला तुम्ही, काहीच हरकत नाही. यामध्ये थोडा ठेचलेला लसूण घालते मी. थोडासा सोनेरी रंग येऊ द्यायचा लसणाला. लसूणला मस्त असा एकसारखा सोनेरी रंग आला की यामध्ये
सुकलेली लाल मिरची घालायची, मस्त परतून घ्यायची आणि हा दणदणीत तडका या दाल फ्रायवर द्यायचा. क्या बात है. आणि दाल फ्राय म्हणता म्हणता आपल्या या ठिकाणी दाल फ्राय तडका बनवून तयार आहे. तर हा दाल फ्राय तडका अर्थातच जिरा राईस पर अप्रतिम लागतो. तर रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस कसा बनवायचा याची रेसिपी या आधीच मी यूट्यूबवर अपलोड केली आहे. त्याची लिंकही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करतेच आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करू शकता, कमेंट करू शकता आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खमंग रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंद रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं